ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। संभाजी आरमार तर्फे 22 मे रोजी शिवजागर महोत्सव होणार आहे। यात दुचाकी रॅली व वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित आहे। हे कार्यक्रम माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणार आहेत। संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त 5:30 सुमारास दुचाकी रॅली जुना पुणे नाका येथील संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून निघेल। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून ही रॅली हुतात्मा स्मृती मंदिरात येईल। यानंतर शिवजागर कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी बोलताना दिली। संभाजी महाराजांची जयंती आणि संभाजी आरमार संघटनेचा 15वा वर्धापन दिन या निमित्तानं संभाजी आरमारच्या वतीनं सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर या ठिकाणी संध्याकाळी 5:30 एका शिवजागर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर प्रत्यक्ष कृतीतून करणारी संघटना अशी संभाजी आरमारची मागील 15 वर्षातली ओळख आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त देखील हाच जागर छत्रपतींच्या विचारांचा जागर छत्रपतींच्या वारसदारांच्याच उपस्थितीमध्ये म्हणजे करवीर संस्थांचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शिवजागर महोत्सव साजरा होणार आहे। या महोत्सवामध्ये विविध मान्यवर विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या विशेष व्यक्तींचा सन्मान देखील केला जाणार आहे। त्यासोबतच युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वागतासाठी जुना पुणा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य रॅली देखील काढण्यात येणार आहे। तरी संभाजी आरमारच्या आजवरच्या वाटचालीवर सगळ्या सोलापूरकरांनी प्रेम केले आशीर्वाद दिलेत। उद्या होणाऱ्या म्हणजे सोमवारी होणाऱ्या शिवजागर महोत्सवाला देखील आशीर्वाद देण्यासाठी तमाम सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि छत्रपतींच्या वारसदारांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा शिवजागर महोत्सव अभूतपूर्व असा साजरा करावा।